जम्मू काश्मीरच्या निवडणुका शांततेत झाल्याने देशाच्या प्रतिष्ठेत भर, सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून केंद्र सरकारचं कौतुक, भारत पुढे जाऊ नये असा काहींचा प्रयत्न असल्याचा केला हल्ला बोल। महाराष्ट्राचं सोनं अनेक वर्ष लुटलं जात आहे, आपण मात्र बेसावध। निवडणुकीत मतदारांनी क्रांती करावी, मतांशी प्रताडणा करणाऱ्यांचा निवडणुकीत वचपा काढा, पॉडकास्टमधून राज ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन। आमदार सुलभा खोडकेंकडून काँग्रेसला घरचं आहे, नाना पटोलेंनी माझे फोन घेतले नाही, मला काँग्रेसमध्ये डावललं जात आहे, सुलभा खोडकेंचे काँग्रेसवर गंभीर आरोप। पक्षानं आदेश दिल्या, सुचे विखे संगमनेरमधून उभा राहील, सुजय विखेंच्या उमेदवारीबाबत राधाकृष्ण विखे पाटलांचं सूतोवाच। मराठवाड्यातील दसरा मेळाव्याला मराठा विरुद्ध ओबीसी रंग, नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज रांगेंचा पहिला दसरा मेळावा, तर सावरगावातील पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात लक्ष्मण हाकेंची हजेरी दिसणार। मुंबईच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, तर आझाद मैदानामध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेची गर्जना होणार। दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याला नवी झळाळी, सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ, सोनं प्रतितोळा पोहोचलं 76,000 वर। राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवासाला सुरुवात, पुढील 3 दिवस राज्यात मुसळधारेचा इशारा, हवामान खात्याकडून 29 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।